नमस्कार, स्वातीज किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत। पोह्यांचे वडे खायला खूप मस्त लागतात आणि खूप टेस्टी होतात। अगदी कमी वेळेत आणि कमी तेलकट होणारा असा हा मस्त नाश्ता आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर का स्वातीज किचनला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। वडे बनवण्यासाठी या ठिकाणी दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत। पोहे स्वच्छ चाळून घ्यायचेत आणि त्यानंतर एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पोहे धुताना सुरुवातीचं पाणी काढून टाकायचे, नंतर पुन्हा पाणी घातल्यानंतर एक दोन मिनटं पोह्यामध्ये पाणी राहू द्यायचे आणि नंतर पाणी काढून टाकायचं आहे। पूर्णपणे पाणी काढून टाकायचे। दोन मिनिट पोह्यामध्ये पाणी ठेवलं की छान मऊसर भिजले जातात। या ठिकाणी पोहे मस्त भिजलेले आहेत। ह्यात आता एक चमचा बारीक रवा घालायचा आहे, त्यानंतर एक चमचा घालायचा आपल्याला तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ नसेल तर बेसन पीठ वापरलं तरी चालेल। त्यानंतर या ठिकाणी हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे, चवीपुरतं तिखट घाला। हिरवी मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालेल, किंवा मग चिली फ्लेक्ससुद्धा तुम्ही घालू शकता। चार ते पाच कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत, ती देखील घातली आहेत। त्यानंतर एक कांदा चिरून घेतलाय बारीक, तो घातलेला आहे। अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे। तुम्हाला जर हळद आवडत असेल तर हळदसुद्धा तुम्ही ह्यात घातलीत तरी चालेल। भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर ह्यात आपल्याला दही घालायचं आहे। इथे मी तीन चमचे दही वापरले, तुम्ही आणखी थोडंसं जास्ती घातलं तरी चालेल, दह्यामुळे टेस्ट खूप छान येतो। त्यानंतर ह्यात घालायचे चवीपुरतं मीठ, छोटा दीड चमचा मीठ घातलेला आहे। मीठ घातल्यानंतर हे सगळं हातानेच व्यवस्थित मिक्स करायचे आणि छान मळून घ्यायचं आहे। हाताने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि मस्त मळून घ्यायचे। हे पीठ मळताना जर खूप कोरडं वाटत असेल तर ह्यात थोडंसं दही आणखीन ॲड केलं तरी चालेल, किंवा मग थोडंसं पाण्याचा हात घेतलात तरी चालेल। इथे मी अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। पाण्याचा हात घेऊन हे छान एकजीव करून मळून घ्यायचे। खूप पातळ करू नका, मस्त घट्टच ठेवा। खूप छान ह्याचे वडे होतात। हे पीठ छान मळून झालेलं आहे। आता एक 10 मिनटं आपण हे पीठ झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात। ह्यात आपण जो रवा घातलेला आहे तो छान भिजला जातो। या ठिकाणी 10 मिनटानंतर हे पीठ छान मऊ झालेलं आहे, लगेच ह्याचे वडे बनवायला घ्यायचे आहेत। वडे बनवताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे बनवून घ्या। थोडेसे चपटे करून हे असेच प्लेन ठेवलेत तरी चालतील, किंवा मग मेदूवड्याप्रमाणे ह्याला मध्ये एक होल करून घ्या। खूप मस्त आणि खूप क्रिस्पी असे हे वडे होतात। वरून पूर्ण थंड जरी झाले तरी छान क्रिस्पीपणा ह्यात राहतो आणि आतूनही छान मऊ होतात। खायला तर खूप टेस्टी होतात आणि अगदी कमी वेळेत होणारे आहेत। सगळे वडे आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहेत। तर आपण जे मिश्रण घेतलेलं होतं, आपण जे प्रमाण घेतलेलं होतं, त्या प्रमाणामध्ये इथे या साईजचे 13 वडे झालेले आहेत। या ठिकाणी तेल देखील छान आपलं गरम झालेलं आहे। तेल गरम झालं की पूर्णपणे गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि नंतर वडे तेलामध्ये सोडायचे आहेत। तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे वडे एकदम सोडून घेतलेत तरी चालतील। इथे मी छोटी कढई वापरलेली आहे, त्यामुळे 4च वडे इथे बसलेले आहेत। जर तुम्ही पॅनमध्ये जर तळायला घेतलेत तरी चालतील। कमी तेलामध्ये सुद्धा हे वडे खूप छान तळले जातात आणि अजिबात तेल पीत नाहीत। रंग बघा वड्यांना, खूप सुंदर आलेला आहे। सुरुवातीला 1 ते 2 मिनिटं एका बाजूने तळू द्यायचेत आणि नंतर पलटी करून घ्यायचे आहेत। हे वडे तुटत नाही आणि अजिबात तेलही पीत नाहीत। खूप मस्त झालेले आहेत, रंग खूप छान आलाय आणि खूप क्रिस्पी असे होतात। वड्यासोबत खाताना तुम्ही कुठलीही चटणी वाढा किंवा मग हे वडे असेच खायला खूप मस्त लागतात।
खूपच छान झालेले आहेत आणि रंगही खूप छान आला आहे। तर राहिलेले वडे सुद्धा आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत। अगदी छान आणि क्रिस्पी असे हे वडे तयार आहेत। सगळे वडे मस्त तळून घ्यायचे आहेत। लहान मुलांना कॅचअप खूप आवडतं, तर कॅचअप सोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत तुम्ही हे वाढायला घेतलेत तरी चालतील, किंवा मग असेसुद्धा हे खायला खूप मस्त लागतात। नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।